परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परभणी शहरातल्या जुना मोंडा परिसरात आज दुपारी 3 फेब्रुवारी रोजी छापा टाकून लाखो रुपयाच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार साईनाथ कुयड, हनुमान जक्केवाड, बालासाहेब समिंद्रे, दिलावर पठाण, हरी खुपसे, मधुकर चट्टे, शेख अजहर, संजय घुगे, किशोर चव्हाण, संतोष सानप आदींनी केली आहे. एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा परभणी शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना सांगितलं. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश मिळाले. त्यावरून पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी जुना मोंडा परिसरातील एका कंटेनरची तपासणी केली. त्याच्या चालकाची चौकशी केली असता त्यावेळी त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली आहे. या पथकानं ट्रक क्रमांक MH09HG2070 या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रुपयाचा गुटख्याचा साठा आढळून आला आहे. हा गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला असून हा गुटखा नानपेठ पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. सद्यस्थितीत गुटख्याची मोजदाद सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.